नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे, शेतकऱ्यांचा माल आता देश विदेशात पाठवता येणार आहे। कृषी उडान योजनेमध्ये नाशिक विमानतळ समावेशाची शक्यता आहे, केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्र्यांनी तसे आश्वासन दिले। कृषी उडान योजनेमध्ये नाशिक विमानतळाचा समावेश होण्याची सध्या शक्यता वर्तवण्यात येते आहे, केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्र्यांनी या संदर्भात आश्वासन दिले आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे